नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी औरंगाबादमधली. औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटल्यानं इथे लॉकडाऊनमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनीही दुकानं 1 जूनपासून उघडावीत अशा प्रकारची मागणी केली. त्यामुळे इथलं राजकीय वातावरणसुद्धा काहीसं तापलं आहे. आता नेमकं राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, काय ताजी आकडेवारी सांगते? थोडीशीच घटली संख्या का दिलासादायक घटली जेणेकरून लॉकडाऊन इकडचा कमी करता येईल? हा मिलिंद, थोडीशी म्हणण्यापेक्षा चांगलीच घटलेली रुग्णसंख्या आणि रेड झोनमधून औरंगाबाद बाहेर आलेलं आहे. आणि आजची जर आकडेवारी असेल तर आता फक्त 2 आकड्यावर औरंगाबाद शहराची रुग्णसंख्या आलेली आहे. केवळ 99 रुग्ण औरंगाबाद शहरामध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यामुळं रेड झोनमधून हटलेले आहेत. 2 आकडी संख्या आलेली आहे, त्यामुळं आता या बैठकीमध्ये लॉकडाऊन औरंगाबादमध्ये ठेवायला पाहिजे की नाही ठेवायला पाहिजे याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत काही तरुण वर्ग आहेत. वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ते काम करतायत आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, यांना लॉकडाऊन पाहिजे की नाही पाहिजे, आता पुढं तुम्ही काय करता आणि तुम्हाला लॉकडाऊन पाहिजे का? माझा छोटा मोठा व्यवसाय आहे आणि मला लॉकडाऊन तर नको असं वाटते, कारण पब्लिक अगदी कमी झालेली आहे आणि माझा जे छोटा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये माझं स्वतःचं घर वगैरे सगळं चालते. एवढंच माझं प्रशासनाला म्हणणं आहे की लॉकडाऊन कमी करावे आणि जनतेला एवढंच आवाहन आहे की त्यांनी आता इथून पुढे आपलं स्वतःची काळजी घ्यावे, लॉकडाऊन न लागण्यासाठी स्वतःची काळजी घ्यावी, हीच एवढं मला बोलणं. तुम्ही काय करता, तुमचं काय म्हणणं, लॉकडाऊन पाहिजे की नाही? लॉकडाऊन सध्या नाही पाहिजे. का नाही? सध्या 2 महिन्यापासून ऑलरेडी लॉकडाऊनमध्येच जेव्हा आपण करतो आहे, त्यामुळे लॉकडाऊन नको आहे सध्या. आता लॉकडाऊन नाही. तुम्ही झोमॅटोचं काम करता, लेक्चरर आहेत एका कॉलेजमध्ये, काही MBA केलेले मुलं आहेत, काही इंजिनियर पोर आहेत, लॉकडाऊनमध्ये झोमॅटोची डिलेव्हरीचं काम करतात, तुम्ही लेक्चरर आहात दादा, मला एक सांगा, तुम्हाला आता पुढं लॉकडाऊन पाहिजे की नाही पाहिजे? सर, आता लॉकडाऊन म्हटल्यापेक्षा नियम थोडे शिथिल करायला पाहिजे. लॉकडाऊन न ठेवता नियमामध्ये थोडेसे बदल करायला पाहिजे, कारण भरपूर लोक जे आहे आता नियमांचं पालन करत आहे, डिस्टन्सिंग पालन करत आहे. आणि जर गव्हर्नमेंटने जर विचार केला तर त्यांनी असं सांगायला पाहिजे की तुम्ही सेफ राहा, घरी राहा, आणि लॉकडाऊन नसलं तर चांगलंच आहे, पण थोडं नियमामध्ये थोडा बदल करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे सर. म्हणजे नियम कडक ठेवून ओपन करायचं मार्केट असं म्हणतो, थोडं पुढे लोकांनी कसं स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे. आणि लॉकडाऊन जसं म्हटलं तर बंदच व्हायला पाहिजे, कारण की कसं खूप लोक जे ज्यांचे व्यवसाय आहे छोट, जसं ते दादांचा छोटा मोठा व्यवसाय, बरेचसे लोकांच्या व्यवसायावर घर चालतं. आता मी पण स्वतः कलेक्शन करायचो फायनान्समध्ये, आता ते बी माझं बंद आहे, त्याच्यामुळं मला झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करावं लागतं आहे. जसं लॉकडाऊन खोलल्यानंतर सगळे आपापल्या जॉबवर जातील आणि बेरोजगारी पण वाढलेली आहे सध्या. म्हणजे तुमचं काय म्हणणं? लॉकडाऊन तर मला वाटते नकोच, कारण की ठीक आहे पेशंट वाढत आहेत, परंतु जे साधे माझे छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांची फार याला दैनंदिन व्यवस्था झालेली आहे. त्यांच्याकडे आज जो पैसा वगैरे होता तो आज नाहीसा झालेला आहे, त्यामुळे लोकांसमोर उपासमारीची वेळ आलेली आहे. तर मला तरी वाटते की लॉकडाऊन नको, नियम थोडेसे कडक करून काय म्हणाल? सर, कसं आहे, लॉकडाऊन तर खरोखर तर नसायलाच पाहिजे, कारण आता जनतेला पण कळलं आहे आणि सरकारला तर माहितीच आहे की बा आता लॉकडाऊन जर आपण वाढवलं तर जनतेचे जे आता हाल होते ते अजून वाढेल. तर आता माझ्या मते तरी लॉकडाऊन आता नसायला पाहिजे. तुम्ही शेवटचं बोला, काय म्हणणं आहे तुमचं? काही नाही सर, लॉकडाऊन बंद करायला पाहिजे. आम्ही स्वतः व्यवसाय, कपड्यांचा व्यवसाय, तो 1 लाखाचा घरी माल पडला आहे, ते बघून टेन्शन यायला लागलं. ते बंद झालं तर आमचं व्यवसाय परत चालू होईल. झोमॅटोचं काम करतोय, तर सध्या सॅटिस्फॅक्शन तर नाही म्हणताय, पण काम भेटतंय तर त्यासाठी काम चालू आहे आमचं. निश्चितच मिलिंद, आपण या ठिकाणी बघतोय की कुणाची मानसिकता नाही आता लॉकडाऊनला समर्थन करण्याची, कारण वेगवेगळ्या पद्धतीचे परिणाम लोकांच्या जीवनावर झालेले आहेत, खास करून व्यावसायिकांच्या. झोमॅटोमध्ये इंजिनियर आहेत, प्राध्यापक आहेत, MBA झालेली पोरं आहेत, पर्याय ठिकाणी. जनतेच्या मनातल्या या भावना असल्या किंवा जनतेला जरी वाटत असलं की लॉकडाऊन नको, तरी प्रशासनाला किंवा वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना काही वेळेला असं वाटतं की आता कमी होते ना रुग्णसंख्या किंवा कमी झाली ना, तर आणखीन काही दिवस लॉकडाऊन वाढवला पाहिजे, म्हणजे ती 99 ची आणखीन 50 खालती यायला मदत होईल. असं झालं तर काय वाटेल औरंगाबादकरात? निश्चितच मिलिंद, औरंगाबादकरांची आता मानसिकता आपण बघितलं की हे अख्ख्या शहरभर फिरणारी पोरं आहेत, सगळीकडे जातात, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करतात. आणखी काय लोक आहेत त्यांना आपण विचारून घेऊया.
जबरदस्ती लॉकडाऊन लावला जाऊ शकतो पण त्याला तसं काय करणार? जबरदस्ती सर लावला तरी पण जनतेची आता इच्छा नाही आहे की लॉकडाऊन असावा. नियमांचं पालन करते जनता, जनतेच्या तुम्ही शांततेचे अंत पाहू नये गव्हर्नमेंटनं. पण लॉकडाऊनला नियम पूर्ण शिथिल करायला पाहिजे, कारण जवळपास आता औरंगाबादची संख्या पण घटलेली आहे. मी स्वतः एक MSW झालेला विद्यार्थी आहे, मला झोमॅटोचं काम करावं लागते. आमच्यासोबत जे MPSC करणारे विद्यार्थी आहेत त्यांची मानसिकता राहिली नाही, कारण डेटवरती डेट चेंज करत राहतात. 2 वर्ष झाले एक्झाम नाही आहे, विद्यापीठाचे हाल तसे आहे, राहण्याची व्यवस्था नाही, मजबुरी करून लोकांना जॉब करावं लागतात कुठं ना कुठं तरी. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं, लॉकडाऊन जबरदस्ती लावला गेला तर सहकार्य करणार आहे की आता बस झालं? सर लॉकडाऊन कसं आहे, बंद करणे चाहिए. अगर आप देखा चाहे तो अगर लॉकडाऊन करना ही है तो एक तो टाइमिंग दे देना चाहिए, ये इतने टाइम के वास्ते लॉकडाऊन ओपन कर दो, या गवर्नमेंट की तरफ से कुछ मदद होनी चाहिए. अच्छा तुम्हें क्या मनाल दादा, या समोर जबरदस्ती लॉकडाऊन लावला तर आता? जबरदस्ती तर नाही लावायला लागेल, फक्त त्याच्यामध्ये बदल घडायला लागेल. ते हां एक साईडला चालू भी ठेवायला पाहिजे आणि एक साईडला नियमावलीमध्ये टाइम टू टाइम बंद ठेवा. काहीतरी पर्याय शोधला पाहिजे, काहीतरी पर्याय. आता लॉकडाऊन काढला पाहिजे? नाही नाही आता तर खूप फेस होऊन सर. अच्छा बघितलं आपण मिलिंद की लोकांची भावना अशी आहे की आता लोकांमध्ये जागृती झालेली आहे, लोक मास्क लावत आहेत किंवा सगळ्या पद्धतीचे नियम फॉलो करतात, त्यामुळे आता लॉकडाऊन जरी लावायचा असला तरी एक वेगळी नियमावली करून काही काळ दुकानं उघडी ठेवली पाहिजे, लोकांचं अर्थचक्र चाललं पाहिजे. मात्र आता प्रशासन, स्थानिक प्रशासन पूर्णपणे आज राज्य सरकारच्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीवर आहे, जो काय निर्णय होईल. जर समजा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे, आणखीन एक छोटासा प्रश्न आहे की स्थानिक लोकप्रतिनिधींनी याला विरोध केला आहे जर का लॉकडाऊन वाढवला तर. अगदी थोडक्यात काय सांगशील, स्थानिक लोकप्रतिनिधी स्वागत करतील का विरोध ठाम असेल? अगदी थोडक्यात मिलिंद सरळ सरळ इम्तियाज जलील यांचंच उदाहरण देतो. त्यांनी 1 जूनपासून जर शिथिलता आणली नाही किंवा व्यवसाय उघडे नाही केले तर ते स्वतः रस्त्यावर फिरणार आहेत, दुकानं उघडणार आहेत. आणि ही धमकी आहे राज्य सरकारला, जिल्हा प्रशासनाला, आणि त्यांची रिॲक्शन ही होती की हो मी धमकी दिलेली आहे, कारण अनेक लोकांचे जीव चाललेले आहेत, अनेक रिक्षा ड्रायव्हर असतील, छोटे व्यावसायिक आत्महत्या करतात, आणि या सगळ्या मागणीला सर्व लोकप्रतिनिधींचा